वरझोड येथील शेतकरी गोरख राठोड यांनी येथील कृषी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावलाय. कृषी अधिकारी शेतकऱ्यांची विनाकारक अडवणूक करत असून तालुका कृषी अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय काम करत नाही, असा गंभीर आरोप या शेतकऱ्याने केला. कृषी अधिकारी यांची चौकशी करून निलंबनाची कारवाईची मागणी या शेतकऱ्याने केली आहे. 1 जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय समोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी त्या शेतकऱ्यांनी दिला. गोरख पंढरीनाथ राठोड राहणार वरझडी. मी वर्षभरापूर्वी महा डीबीटी अंतर्गत काही फॉर्म फिलअप्स केले होते, तर त्या अंतर्गत मला कांदा चाळ, पॉवर टिलर, ठिबक सिंचन अशा योजनेचा लाभ मिळाला होता आणि शेततळ्याचं पण. अजूनही तेथे कृषी सेवक मंडळ कृषी अधिकारी यांनी कधीच येत नाही, गावामध्ये व्हिजिट देत नाही. माझ्यासारख्या असंख्य लोकांना असा त्रास होत आहे आणि जे लोक पैसे देतात त्यांची जिओ टॅगिंग लवकर केलं जातं आणि त्यांची बिलं काढून दिले जातात. त्यानंतर 2 वर्षापूर्वी माझं शेततळं मंजूर असूनही अजूनही जिओ टॅग करत नाही. त्यांना फोन केला असता ते कोणाचेही फोन घेत नाही आणि त्यानंतर जे पैसे देतात त्यांची बिलं लवकर काढल्या जातात. आणि मी 6 महिन्यापूर्वी माननीय कृषी सहसंचालक औरंगाबाद विभाग यांनाही पत्रव्यवहार केला होता की कृषी सेवक आणि मंडळ कृषी अधिकारी गोपाल गुज्जर यांची चौकशी करावी. हे कधीच रजेवर सजेवर उपलब्ध नसतात आणि टक्केवारी घेऊनच काम करतात. तालुका कृषी अधिकाऱ्यांनासुद्धा फोन केले असता तालुका कृषी अधिकारीसुद्धा व्यवस्थित नीट बोलत नाही शेतकऱ्यांना. माझ्यासारखा असंख्य शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे. माझ्या कांदा चाळीला त्यांनी फक्त स्ट्रक्चर ऑन पेपर पाठवले, व्हॉट्सअपवरती येऊन पाहिलं नाही, अजूनही जिओ टॅग केलेला नाही आणि म्हणतात की तुमचं स्ट्रक्चर चुकलेलं आहे. जर यांनी सांगितलंच नाही कोणत्या स्ट्रक्चरमध्ये उभं करायचं, जे स्ट्रक्चर दिलं होतं ते आम्ही कामगारांना दिलं, त्यानुसार कामगारांनी उभं केलेलं आहे. तरी माझी MCN न्यूजला एवढी विनंती आहे की कृपया ह्या कामाची दखल घेण्यात यावी. धन्यवाद.